हा बघा गोदीर मासा हा जिवंत मासा भेटलेला आहे आम्हाला. हा बघा हा जिवंतच राहतो, सतत नाही मरत. आणि हा एक्सपेन्सिव्ह येतो आणि हा रेअरमध्ये भेटतो. हा बघा कसं फुगलेला आहे इकडून. आणि आज सकाळीच मावशीने मच्छाने दिलेला आहे आम्हाला. हे बघा कसा मासा आहे हा. आणि एवढी सारी मच्छी दिलेली आहे ना, दुसरी चिंबोरी वगैरे सर्व मच्छी आहे. आणि आज फार मच्छी झाली आहे घरात, जाम खायची आज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मसाला मस्तीमध्ये. तर आज मला आम्हाला लॉटरी लागलेली आहे मच्छीची. तुम्हाला कधी लागलेली आहे का माहिती नाही मला, पण आज फार सारी मच्छी घेतलेली आमच्या घरात. मी दाखवतो तुम्हाला काय काय घेतलेलं आहे. सकाळीच एवढा मोठा पोपड मासा घेतलेला आहे, आता फ्रीजमध्ये ठेवला होता तर तो जरा कडक झालेला आहे. दाखवतो तुम्हाला किवडी किती मोठा येतो पोपट मासा. हा बघा किती मोठा आहे, फार मोठा आहे. हा सकाळीच घेतलेला होता, पण काल पण आम्ही मच्छी घेतलेली, मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा तुम्ही. त्यामध्ये आम्ही दाखवलेलं आहे की आपला रागोस मासाची मच्छी कशी बनवतात ती दाखवलेलं आहे. त्याच्यासोबत आपल्याला ढोंडेरं होतं, फार सारे तीन चार प्रकारची मच्छी होती. त्यामध्येच आपल्याला हा रेअरातला रेअर म्हणजेच हा मासा सहजासहजी भेटत नाही. हा मासा थोडा महाग पण असतो हा. तर हा मासा आणलेला आहे, हा आहे गोदीर मासा, जिवंत आहे. आणि हा बघा फुगतो हा, आता उचलला की फुगेल बघा. इकडून खालून दाखवतो थांबा तुम्हाला. हा बघा कसा फुगला आहे खाली, नरम नरम. हा बघा व्यवस्थितपणे हा ठेवलेला पाण्यात. त्याच्यानंतर ही मच्छी, अजून ही सारी मच्छी आहे, चिंबोरी आहे, अजून हे कुठली मच्छी आहे मला नाव नाही आठवत आहे. परत ही छोटे छोटे मच्छी आहेत, चिंबोरी आहेत, फार सारे मच्छी आहेत. अजून फ्रीजमध्ये आहे, साफ केलेली मच्छी आहे. मग फार मच्छी खाणार आहोत आम्ही दोन चार दिवसमध्ये. हे बघा किती मच्छी आहे. आणि हा मासा मला फार आवडतो आणि आज मी ह्याला खाणार आहे, जिवंत आहे, मस्त आहे ह्याला. आता कालची मच्छी आम्ही साफ केलेली, धोंडेर कोत्या, धोंडेर आणि कोत्या आहे. ही फ्रीजमध्ये ठेवलेली आहे आणि भाजी करणार आहे. मच्छी बघा किती आहे, फार मच्छी आज लॉटरीच लागलेली आहे, जाम खायचं आज एकदम भरभरून. हा बघा हा मासा मला जाम आवडतो, असं वाटायला जिवंतच ठेवू. किती मस्त मासा आहे. हा आवाज काढतोय, आवाज येतो का? आवाज नाही काढतो. कशी वाटली ही मच्छीची लॉटरी मला नक्की सांगा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. सेफ राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. हा बघा तो गोदीर मासा जिवंत आहे, मी जरा बाहेर काढलं त्याला. हा बघा पप्पा ये दहा, हा बाहेर आता जो मरण लागेल ना, हा लगेच नाही मरत. यो पप्पा यो जाम ले, म्हणजे हा रेअर भेटते ना, कसं राहते म्हणजे खटरणन पत्थर, म्हणजे जे समुद्रात दगड असतात त्याच्यामध्ये लपलेला असतो हा मासा, सदासहजी नाही भेटत. आणि आज हा मला भेटलेला आहे आणि आता आम्ही आता खाणार आहे त्याला. एकदम सदस्य नाही मरत हा, विचार करा. असं 10 दिवस ह्याच पाण्यात राहू शकतो तो. गोदीर मासा, गोदीर मासा बघा कसा फिरतोय. बघा तुम्हाला दाखवतो स्ट्रक्चर कसा याचा. हा बघा मासा बघा काटे बघा कसे आहे त्याला. तर आत्ता जस्ट मी ती मच्छी ठेवलेली आहे, आंघोळ वगैरे केलेली आहे, आता मामाकडे चाललो आहे. पण ती मच्छीची खासियत अशी आहे की ती मच्छी म्हणजे जो गोदीर मासा आहे तो जवळजवळ 10 दिवस त्याच पाण्यात राहू शकतो. आणि हा दगडांना जे फटे असतात म्हणजे जे समुद्र दगड असतात त्याच्यामध्ये जी जागा राहिलेली असते किंवा बीळ असते त्याच्यामध्ये तो मासा राहतो. आणि जेवढा मोठा मासा असतो तेवढी त्याची मजा येते खाण्यासाठी. आणि हा मीडियम साईज आहे, मीडियम पण फारच लहान आहे. आता मी खाणार आहेत, आपण भेटतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. साफ केलेला आहे त्याच्यामध्ये आता आम्हाला अंडी सापडलेली आहे. ही बघा अंडी. गोदीर मासा दाखव, तोंड दाखव त्याचं. ए बघा त्याचं काम काढलेलं आहे मम्मीने, त्याची अंडी बघा. त्याचं पीस दाखव का, कापले नाही अजून, जातो कापले नाही. आणि हा हे पुट दाखव त्याची. आणि हा मासा लुसलुशीत एकदम मस्त वाटतो, एकदम मऊ मऊ असतो खाण्यासाठी, एक नंबर मासा. हे सगळं घाण आहे त्याच्या पोटातली. आता मोठा मासा आहे जो आम्ही आणलेला पोपट मासा, तो साफ करायला लावलेला आहे. हा बघा मस्त पीसेस पडलेले आहेत, ताजा ताजा मासा. हा बघा एवढा मोठा तोंड बघा, डोला बघा, एवढा मोठा मासा अजून बाकी आहे साफ करायचा.
आता बाकीची मच्छी शिजत ठेवलेली आहे, आता ती होईल उंदीर मासाची भाजी करायला लागले. आणि आता हे झालेलं आहे, साफ झालेलं आहे. आता 2 दिवसात हा संपणार आमच्या घरात. हा अरे कमावर खाऊ काढलेल्या चिंगोरीचं भजे, चिंगोरीचे भजे काढलेले आहेत. आणि आता ही भाजी चालू आहे आपली, गोधीर मासा जो आणलेला आहे त्याची भाजी. हे बघा गोधीर मासा साफ केलेला आहे, त्यामध्ये चिंबरी वगैरे सर्व आहे. आणि हे बघा आता गावठी मसाला टाकलेला आहे, त्यात हळद टाकलेली आहे, हिरवा मसाला म्हणजे कोथिंबीर, मिरची, अदरक लसूण पेस्ट, आता मसाला बनवलेला आहे तो म्हणजे पेस्ट बनवलेला आहे. आणि आता हे मासे टाकणार आहे त्यात आपण, आपल्याला आपण थोडं टॉस करून घेऊया. हे बघा मम्मीची स्टाईलमध्ये टॉस, नो चमचा, नो चमचा, हा बिना चमच्याने, चमचा वापरायला नको, एक नंबर. तर आता आपण चिंच भिजवलेली टाकली आणि एक दोन तीन किती टमाटा टाकली मी, एक टांबाटा टाकला, टांबाटा टोमॅटो एक टाकलेला आहे. मस्त भाजीला उकळी आलेली आहे, आता थोड्याच वेळात आता होऊन जाईल भाजी. आता मस्त की गोधीर माशाची भाजी झालेली आहे, त्या चिंबोरी पण आहे. गोधीर मासा कुठे शोधतो तुम्ही, व्यवस्थित कोथिंबीर वगैरे मारलेली. हा बघा आता आम्ही खाणार आहेत, मस्त गरम गरम भाजी झालेली आहे. भात पण वाढायला घेतलाय मम्मीने व्यवस्थित. तू आता लोक थोडी लागलेली आहे बघ, मस्त पैकी हा रस्सा वाढलेला आहे आता. बस हा आता येणार आपला स्पेशल मासा, गोधीर मासा, हा फांगडा चिंबुरीचा फांगडा. आणि ही चिंबुरी, चिंबुरीची भजी काढून खाल्ली आणि चिंबुरीचे फक्त कवट ठेवलेले आहेत. ही बघा लाल लाल कवट दिसतात ना, हे फक्त कवट ठेवलेले आहेत. आता मला ताट वाढलेला आहे. हा हे गोधीर मासा, हा बघा आता मी खाणार आहे. किती मस्त आहे बघा, मस्त गरम गरम आहे, वाफ पण दिसते, आता मी खाणार आहे हा. तर आता आम्ही हा फ्राय करायला लावला आहे पोपट मासा, जो सकाळीच घेतला होता, म्हणजे आज घेतला होता, तो आम्ही फ्राय करत आहेत. तर ह्यामध्ये आम्ही मॅरिनेशनसाठी पहिला हळद, आपला गावठी मसाला, लाल मसाला जो पूर्ण स्पायसेसने बनलेला असतो, जे आपले इंडियन स्पायसेस आहे त्याच्याने बनलेला असतो हा लाल मसाला. त्यानंतर हळद, अंधार नको देऊ. त्यानंतर ही आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट. तर आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊ. आणि आम्ही थोडंसं लिंबू मार, लिंबू त्याला म्हणजे लिंबूचा ज्यूस टाकलेला होता, लेमन ज्यूस. हा बघा लिंबूचे ते दिसतं तुम्हाला. आता आम्ही हे मिक्स करणार आहेत आणि फ्राय करणार आहेत. फेमस तवा, लोखंडी तवा घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि आता आम्ही फ्राय करायला मासा टाकत आहेत. मस्त तेल गरम झालेलं आहे. हा बघा हा जो आवाज आहे त्यालाच मज्जा आहे. आणि आता मी दाखवतो फ्राय झाल्यानंतर, आपण भेटू आता फ्राय झाल्यानंतर. तर हे बघा आपलं फ्राय केलेली मच्छी झालेली आहे, मी थोडी प्लेटमध्ये काढलेली आहे जरा चांगलं दिसण्यासाठी. तुम्हाला कशी आवडली ही मच्छी फ्राय, हा पोपट मासा? तर आता मस्तपैकी मी हा पोपट मासा जेवायला घेतलेला आहे, फ्राय केलेला आहे. ह्याची तुम्हाला मी कसा फ्राय केलेला आहे त्याची व्हिडिओ मी यूट्यूबला टाकणार आहे शॉर्टमध्ये, ती बघा नक्की. हा आहे पोपट मासा आणि हे मस्त चिंचकडी आहे. आणि भात घेतला आहे आणि हे 3 पीस म्हणजे 3 तुकड्या मी घेतलेले आहेत. आणि आता मस्तपैकी मी जेवणार आहे. तोपर्यंत आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, एका नवीन युनिक ब्लॉग मी घेऊन येणार आहे. असंच काहीतरी मच्छीचा वगैरे काहीतरी असेल टॉपिक, आपण नक्की भेटू. तोपर्यंत बाय बाय, तुम्ही सेफ रहा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. बाय बाय.